नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातली एक गोष्ट अरुणिमाची आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही गोष्ट नाही आहे, ही एक सत्यघटना आहे, एका युवतीची सत्यघटना आहे. गोष्ट अरुणिमाची आणि या पाठ्याच्या लेखिका आहे सुप्रिया खोत. सुप्रिया खोत या प्रसिद्ध लेखिका आहेत. विविध माध्यमातून, वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेले आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीबल अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांचं लेखन आहे. छात्र प्रबोधन पुणे येथे काही काळ त्या सहाय्यका संपादिका म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता म्हटल्याप्रमाणे गोष्ट अरुणिमाची ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे, ही एक सत्यघटना आहे. दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी हे ध्येय समोर ठेवून ह्या अरुणिमाने आपले शिखर पार पूर्ण केले आहे. आज आपण तिची गोष्ट बघणार आहोत. अपंगत्व आलेली युवती आणि तिने आपल्या ध्येयावर कशी मात केली हे आपण आज अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ध्येय तुमचं प्रयत्न असतील चांगले, ते निष्फळता जर त्याच्यामध्ये आली तर ते अपयश नसतं. पण तुमचं ध्येय जर कमकुवत असेल, तुम्ही जर तुमच्या मनात जर जिद्द नसेल, काही महत्त्वाकांक्षा नसेल, तर मात्र त्याला अपयश म्हटलं जातं. आपण आज अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट सर करणारी युवतीबद्दल आज आपण जाणून घेणार. आता तुम्ही म्हणाल की अरुणिमा सिन्हा ही कोण आहे? अरुणिमा सिन्हा ही अखिल भारतीय जगातील प्रसिद्ध अपंग भारतीय महिला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की अपंग महिला हिने एव्हरेस्ट सर कसं केलं असेल. म्हणूनच आज आपण तिची गोष्ट अभ्यासून घेऊया. अरुणिमा सिन्हाचा जन्म 20 जुलै 1989 रोजी झाला. मुलांनो, ही अरुणिमा जन्मापासून अपंग नाही, ही चांगली धडधाकट मुलगी आहे. परंतु तिचं दुर्दैव असं आड आलं ते आपण काय ते पाहूया. ती सांगते, अरुणिमाचा गाव लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर आंबेडकर नगर हे तिचं गाव. घरामध्ये आई, लहान भाऊ, मोठी बहीण असं कुटुंब. अरुणिमा लहान असताना तिचे वडील स्वर्गवासी झाले, त्यामुळे बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिचे पती म्हणजे यजमान भाईसाहेब हाच काय तो त्यांच्या कुटुंबाचा आधार होता. आधार म्हणजे मार्गदर्शन, सल्ला, संपूर्ण जबाबदारी ह्या भाईसाहेबांनी घेतली होती. अरुणिमा असं म्हणतीये, त्या घरातल्या प्रत्येकांना खेळायची आवड होती, काही ना काही खेळ ते सगळ्यांना आवडत होते. तेव्हा ती असं म्हणते की ह्या घरामध्ये माझा जन्म झाला हे मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण ती अतिशय खेळाडू वृत्तीची होती. ती फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप होती, तिला चॅम्पियनशिप मिळाली होती. चॅम्पियनशिप मिळाल्यानंतर भाईसाहेबांनी तिला असं सांगितलं, असं सुचवलं की तू CISF-मध्ये का नाही नोकरी करत आहे. मित्रांनो, CISF सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी ऑफ फोर्स असं ह्याचं लॉंग फॉर्म आहे, म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल असं ह्याचं नाव आहे. अशी संस्था आहे. तर ह्या संस्थेमध्ये तू जर काम केलंस तर तू खेळाशी निगडीत राहशील, खेळाशी जोडलेली जाशील आणि तुझे हे पुढे चालू राहील. अतिशय तिला आनंद झाला अरुणिमाला. तिने त्यांची आज्ञा अक्षरशः तंतोतंत पाळली आणि तिने मनातच घेतलं की नाही, आपण हे करायचंच नाही, कारण ती मनातनी खूप जिद्दी मुलगी, साधीसुधी मुलगी नाही आहे ती. तिच्या मनाने घेतलं, तिने ठरवलं की आपण जायचं. तिने अर्ज केला आणि तिला लगेच बोलावणं आलं. पण त्याच्यामध्ये एक चूक झाली मित्रांनो, त्या फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकलेली होती. जन्मतारीख चुकली आणि त्यासाठी आता तो घोळ सगळा निस्तरण्यासाठी तिला दिल्लीला जावं लागणार म्हणजे दिल्लीला जाणं तिला भागच होतं. आणि इथून तिचा सगळा दुर्दैवाचा खेळ सुरू झाला. 11 एप्रिल 2011 या दिवशी ती निघाली. लखनौ स्टेशनवर भयंकर गर्दी होती, रेल्वेगाड्या भरपूर वाहून जात होत्या. परंतु एका डब्यामध्ये ती गर्दीमध्ये घुसून तिने जागा पटकवली. आता ती शांत बसली, गाडी वेगाने सुरू झाली, तिच्याही डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले.
की आता आपण दिल्लीला जाणार, आपलं हे फॉर्मचं काम झालं, आपली जन्मतारीख बरोबर झाली की झालं आपलं काम, आपलं काम आता झालं आणि आपल्याला नोकरी मिळाली. इतकी ती त्या तिच्या विचारात गुंजून गेली होती. परंतु नियतीने तिच्यासमोर काही वेगळाचा एक डाव ठेवला. नियतीला तिचं हे जाणं मान्य नव्हतं. ती असं विचारात असतानाच तिने वर पाहिलं, तिच्यासमोर चार तरुण उभे होते. आणि ते का उभे होते? अरुणिमाच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती. ह्या चेनवर त्या तरुणांचं लक्ष गेलं. ती चेन तरुणांना हवी होती. अरुणाच्या त्यांचा डाव लक्षात आला. परंतु ती सुद्धा काही कच्च्या गुरुची चेला नव्हती, ती सुद्धा पक्की होती. तिने त्यांना प्रतिकार केला. लाथाबुक्क्याने ती पण त्यांना मारायला लागली. मुलांनो, गाडीमध्ये भरपूर गर्दी होती. सगळेजण लोक पाहत होते हे काय घडतंय, पण एकही जण तिच्या मदतीला आला नाही किंवा त्या तरुणांना कोणीही प्रतिकार केला नाही. जणू काही अन्यायाविरुद्ध लढणे म्हणजे हे पापच आहे असे सगळे तिच्याकडे बघत होते की तू हे काय करतेस. पण ती सुद्धा खूप सकारात्मक होती आणि जिद्दी होती. तिने शेवटी त्या तरुणांना लक्षात आलं, आपल्याला काही चेन मिळेल, हिच्या गळ्यातनं चेन घेता येत नाही आहे. त्यांचाही सहनशीलतेचा अंत संपला. शेवटी त्यांनी एक अघोरी मार्ग निवडला. कल्पना करा, ते मित्र चार जण होते, पण त्यांना सह देणारी, त्यांना तोंड देणारी ही एकटी युवती होती. त्यांनी तिचे दोन हात पाय बांधले, दोन्ही पाय बांधले. वेळ रात्रीची होती. गाडी भरगाव वेगाने चाललेली होती. ते तिला बांधून गाडीच्या दरवाज्याजवळ आले. गर्दी होती. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणांनी तिला गाडी बाहेर अक्षरशः ढकलले. रात्र होती. इतकी गर्दी होती गाडीमध्ये. ती इतकी जोरात खाली फेकली गेली की शेजारून गाडी एक जोरात, रेल्वे गाडी एक जोरात गेली तिच्या इथून आणि ती त्या गाडीवर आदळून पलीकडे उडून पडली. इतकी जोरात उडून पडली की ती दोन धावपट्ट्यांच्या मध्ये अडकली, तिथे उडून पडली. त्या क्षणी तिचं काय झालं असेल आपल्यालाही कल्पना करवत नाही. वेळ रात्रीची, गाड्या भरगाव वाहून जात आहेत, पण गाडीला गर्दी आहे, पण ही तिथे पडून राहिली. अरुणिमा, तुझा पाय बाजूला घे, तू बाजूला हो, गाडी रेल्वे गाडी एक जोरात येते. तिच्या अंतर्मनातला हा संदेश काही तिच्या मेंदूपर्यंत गेलेला नाही, तोपर्यंत खूप उशीर झाला. आणि तिच्या पायावरून अजून एक रेल्वे गाडी गेली. महिला आयोगाचा रिपोर्ट ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्यावेळेस 49 रेल्वेगाड्या तिच्या पायावरून गेल्या होत्या. हे सांगताना माझ्या डोळ्यासमोर सुद्धा चित्र उभं राहते. अंधारी रात्र, ती अशी पडलेली, मदतीला कोणीही नाही. ती इतकी मदतीची याचना करत होती, पण कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. 7 तास ती त्या धावपट्टीवर पडून होती. पण ह्यामध्ये एक गोष्ट होती मुलांनो, तिची शुद्ध हरपली नव्हती. तिचा मेंदू तल्लक होता, ती बेशुद्ध अवस्थेत नव्हती. त्यामुळे आपला पाय गेलेत, आपले पाय तुटलेत हे तिला पूर्णपणे समजत होती. सकाळ झाली, उजाडलं. तिथले कामगार सकाळी कामाला ड्युटीवर आले, त्यांचं काम करायला. ते रेल्वेच्या रुळा धावपट्टीपाशी आले, त्यांनी पाहिलं आणि ते हादरले जोरात की ते हे काय आपण पाहतो. एक युवती पडली, तिचे पाय तुटलेले आहेत आणि आपण हे काय बघतो. त्यांनी ताबडतोब कसलाही विचार केला नाही. तिला उचललं आणि बरेली गावामधल्या एका हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू झाले. पण तोपर्यंत इकडे इतक्या नाट्यभीषण असं घडत होतं. काही लोक असं म्हणत होते की तिने रेल्वेचं तिकीटच काढलं नसेल, ती म्हणून तिने उडी मारली असेल. इथपर्यंत तिने आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला असेल अशा वावड्या वृत्तपत्रामध्ये येत होते. आणि ही बातमी विविध प्रसार माध्यमांमध्ये पसरली आणि थेट क्रीडा मंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली. त्यांनी ताबडतोब तिथून बरेली गावातून तिला हलवलं आणि एम्स हॉस्पिटलला आणलं. एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान असं हे दिल्लीचं एम्स हॉस्पिटल आहे. तिथे हिला दाखल केलं.
त्यामुळे काय झालं, तिला उच्च दर्जाच्या तिला सुविधा मिळाली आणि तिच्यावर उपचार सुरू झाले. बरेली गावामध्ये तिला जेव्हा दाखल केलं होतं आधी, त्यावेळेस तिथं कुठले डॉक्टर आणि फक्त त्यांचे सहकारी होते. तिथं तिला रक्त मिळत नव्हतं का, तिथं भूलतज्ञ नव्हतं. भूलतज्ञ म्हणजे शस्त्रक्रिया ज्या भागावर करायची असते तो भाग बधीर केला जातो आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यावेळेस तिथे हे भूलतज्ञ नव्हते, तिला रक्त कुठलं मिळत नव्हतं. ते डॉक्टरही चिंतेत पडले की आता करायचं काय. म्हणून शेवटी हिनेच धीर दिला डॉक्टरांना. डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, एवितेवे तर माझ्या पायाची चाळणी झालेली आहे, माझा एक पाय तुटलेला आहे, दुसऱ्या पायाची काही अवस्था फारशी चांगली नाही आहे, तर तुम्ही माझ्या देखत पाय कापला तरी चालेल. म्हणून तिनेच त्यांना सांगितलं आणि तिच्या देखत तिचा पाय कापला गेला, कुठलाही प्रकार भूल न देता. हे सगळं तिच्या बरेली गावातल्या हॉस्पिटलमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर तिला एम्स हॉस्पिटलला आणलं. प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या अफवा उठत होते, तिच्याबद्दल वेगवेगळं लिहिलं जात होतं, खोटं लिहिलं जात होतं. अजूनही तिच्याबद्दल लोक हे समजत होते की तिने रेल्वेचं तिकीट काढलं नसेल म्हणून तिने उडी मारली. एवढी व्हॉलीबॉल आणि फुटबॉल चॅम्पियन युवती ती अशी कशी ही प्रवास करते असं ती सगळ्या लोकांना वाटत होतं. पण तिच्याबरोबर उपचारही चांगले तिला मिळत होते. पण असं झालं की ती आणि तिच्या पाठीशी असले तिचे कुटुंब सगळ्या लोकांना ओरडून सत्य परिस्थिती काय सांगत होते, परंतु कुणालाही तिचं ऐकण्यात वेळही नव्हता आणि रसही नव्हता. त्याचवेळी तिने निर्धार केला की आजचा दिवस हा लोकांच्या बोलण्याचा, हा आजचा दिवस त्यांचा आहे, पण माझा एक ना एक दिवस तरी माझा नक्की येईल की जिथे अरुणिमाने एव्हरेस्ट सर केला आहे आणि मी जगाला सिद्ध करून दाखवेन की हा अरुणिमाचा सर प्रवास आहे. आणि मित्रांनो, इथून तिचा दुर्दैवाचा दशावता सुरू झाला, इथून तिचा प्रवास सुरू झाला. तिने मनाने पक्क ठरवलं होतं की आपण हे एव्हरेस्ट सर करायचं, कारण ती इतकी जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. लोक काही बोलू देत, पण तिचं मन तिला सांगत होतं की आपलं मन एके ठिकाणी जर काही सांगत असेल तर शरीर पण त्याप्रमाणे आपल्याला साथ देत असेल. आणि तिचा प्रवास सुरू झाला.